माऊली माऊलीच्या जयघोषात दिंडी उत्साहात संपन्न, हरिनाम सप्ताहाची बेडखेळमध्ये सांगता। बेडखेळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व 1008 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा हरिभक्त पारायण तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा सोमवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। सकाळी हरिभक्त पारायण तुकाराम महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर पालखीसह दिंडी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला। विठोबा रखुमाई माऊली माऊलीच्या जयघोषात पुजारी वारकर यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात गळदगा रस्ता मार्गे रामनगर धनगरवाडा गणेश मंदिर दसरा चौक शिवाजी पेठ बाजारपेठ गाव चावडी मगदुम गल्ली सिद्धेश्वर मंदिर हनुमान मंदिर जुना व नवीन बसस्थानक असे 5 तास विविध पारंपरिक वेशभूषेत भव्य दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात आली। श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी हरिभक्त परायण शिवाजी तात्या चिंचुलीकर यांचा कार्यक्रम झाला। यावेळी जन्माष्टमीसाठी हजारो भाविक महिलांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। हरिनाम सप्ताह पार पाडण्यासाठी विनेकरी सिद्राम शिंदे कृष्णात देसाई अशोक पाटील शंकर पाटील मनोहर देसाई विठ्ठल काकडे अनिल देसाई मलकारी आर्गे गोपाल आर्गे सुनील देसाई विजय खरात चंद्रकांत काकडे सुरेश बालिंगे सुशांत हवालदार विजय चिंचणे अभय पवार अनिल कोळी जयवंत भोंगळे महेश काकडे तुकाराम देसाई जालिंदर खरात गोविंद केसरकर सचिन पाटील महादेव कोरे बाळासाहेब कोरे यांच्यासह आदींनी सहकार्य केलं। मंगळवारी 4 रोजी महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली। मानकर न्यूजसाठी बेडक्याळहून कृष्ण आर्गे।